समलैंगिक विवाहाच्या मुद्द्यावर 13 मार्चला सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने 2 आठवड्यांचा वेळ मागितला होता. केंद्राने प्रतिज्ञापत्र सादर करावं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. त्याचबरोबर 15 फेब्रुवारी पर्यंत लिखित म्हणणं सादर करावं असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. समलैंगिक विवाहाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने 2 आठवड्याचा वेळ मागितला होता. सुनावणी स्थगित करावी अशी विनंती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला केली होती. या प्रकरणात केंद्र सरकारची बाजू मांडणारे वकील उपलब्ध नसल्याने 2 आठवड्यांचा वेळ आणखी मिळावा ही विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. दरम्यान यावर आता 13 मार्चला सुनावणी होणार आहे.